एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण व्हावं या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावरती गेलेत. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवरती आपण जर लक्षात घेतलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय. एसटी कामगारांचं शासनात विलीनीकरण शक्य नाही असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेलं आहे. एका महामंडळाचं विलीनीकरण केलं तर उद्या अनेक महामंडळांकडून विलीनीकरणाची मागणी पुढे येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसंच राज्यातल्या एसटी कामगारांनी आपला मुंबईतील गिरणी कामगार होऊ देऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मला ह्या सभागृहाच्या चर्चेच्या निमित्तानं माझ्या एसटी कामगारांना सर्वांना सांगायचंय की त्यांनी हे डोक्यातनं काढून टाका की आपल्याला कधीतरी विलीनीकरण होईल. हे शेवटी तर हायकोर्टात तो बॉल आहे, पण असं होऊ नये की जसं टोकाची भूमिका घेऊन आमच्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं प्रचंड नुकसान झालं, देशोधडीला लागले, तसे दशोधडीला आम्ही लावून देणारच नाही, त्याबद्दल दुमत नाही. परंतु एवढा चांगला 5,000 रुपये वाढ केली, एकेकाची मिनिमम 5,000 रुपये वाढ केली. एसटी कर्मचाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे, अजित पवार बोलले म्हणजे विचारपूर्वक बोलले असतील अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. जर अजित दादा जर ते बोललेले आहेत तर ते विचारपूर्वक आणि जबाबदारीने त्या ठिकाणी बोलले आहेत. सभागृहात त्यांनी उत्तर दिलेलं आहे. अजित दादा अतिशय सरळ आणि व्यवस्थित जबाबदारीने बोलणारी व्यक्ती आहे. ते कधीच काही डावलडुवल असं बोलत नाही, ते जे म्हणतायत आणि ते करून दाखवतात. तर आज ज्यांनी जे म्हटलेलं आहे त्या हिशोबानं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे असं माझंही म्हणणं आहे. एक शेवटचा प्रश्न, ग्रामीण भागात सध्या काय परिस्थिती आहे? त्रास होतोय ग्रामीण भागामध्ये आणि किती बेजबाबदारीने कर्मचाऱ्यांनी वागायचं. शाळांना, पोरांना, लेकरांना, महिलांना, शेतकऱ्यांना, सगळ्यांना त्रास होतोय. प्रायव्हेट याच्यामध्ये नाही सर्वसामान्य माणसं जाऊ शकत, तर मदत करा ना यावेळेला. सरकार एसटी कर्मचाऱ्यांशी आकसानं वागत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. त्यांना जोर जबरदस्तीनं मेस्मा लावणं, सस्पेंड करणं आणि त्याच्या धक्क्यानं त्या ठिकाणी मृत्यू होणं हे मला वाटतं सरकारला शोभा देणारं नाही. अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आणि आज त्यांचं आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी राज्य सरकारनं विलीनीकरण होणार नाही अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाही. विलीनीकरण सदृश काही त्या ठिकाणी फायदे देता येतील का, किंवा इतर त्यांना वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या सक्षम आणता येईल का, अशा प्रकारचे विचार करू अशी तरी भूमिका घेतली पाहिजे. परंतु या सरकारला शेतकऱ्यांचं जसं पडलेलं नाही तसं एसटी कामगारांच्या विषयी आकसानं त्या ठिकाणी अशा प्रकारचं सरकार वागताना दिसतंय. तर यावर गोपीचंद पडळकरांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात. याची स्पष्टता त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात द्यायला पाहिजे होती. याची स्पष्टता तुम्ही 2019 एसटी कर्मचाऱ्याच्या अधिवेशनामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं की 15 दिवसांमध्ये तुमचं विलीनीकरण करू. मी जबाबदारी अजित पवारांची घेतो, अनिल परबजी यांनी जबाबदारी हे मुख्यमंत्र्यांची घ्यावी. बदलले असावेत असं का वाटतंय? नाही 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 नाही, तुम्ही फसवताय कशासाठी? कारण ह्यांचा गेल्या 50 वर्षातला उद्योग असा आहे, दाखवायचं एक आणि करायचं वेगळं. तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचा नेतृत्व करताय. सरकारनं निराशा केली, एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे असं मत रईस शेख यांनी व्यक्त केलंय. जे एसटी कर्मचारी त्यांना जी भावना आहे की त्यांच्यासोबत एक दुर्व्यवहार केलेला आहे सरकारने आणि लोकांना आता न्याय पाहिजे, लोकांना एसटी पाहिजे. काही करा, भिवंडीतून मुंबईत यायचं कसं, मुलांनी यायचं कसं, शिक्षकांनी यायचं कसं, कसं गोरगरिबांनी ट्रॅव्हल करायचं हे सरकारने सांगावं ना. मला असं वाटतं की निराशा आहे, हे बरोबर नाहीये. आम्हाला सोल्युशन पाहिजे सरकारमध्ये. तुम्ही या, आम्हाला सोल्युशन द्या, आम्हाला एसटी बसेस द्या. आमची जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्यासाठी प्रवासासाठी एसटी पाहिजे हे आम्हाला बघ. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण म्हणजे विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहमती मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. संग्राम खोपटे आणि अमीन पटेल यांच्या नावावर एनसीपी सहमत नसल्याचं कळतंय.
माननीय राज्यपाल महोदयांकडून ज्या पद्धतीचं तातडीनं हे आलं, नोटिफिकेशन आलं, की तातडीनंच ती निवडणूक जाहीर केली जाईल आणि जशी निवडणूक जाहीर झाली तसंच नाव दिल्लीवरून तातडीने येईल. ह्याच्यामध्ये काँग्रेस प्रेसिडेंट जे निर्णय घेणार हे होणार आहेत लवकरच होईल. नऊ दिवसापासून स्पीकरचा पोस्ट रिक्वेस्ट होता, सर्वांची अशी इच्छा होती की काँग्रेसचा स्पीकर लवकरात लवकर बनवायचा. आता ते निर्णय झाले आहेत, निर्णयाचं स्वागत आहे. दोन दिवसामध्ये नवीन स्पीकर काँग्रेसचा होणार आहे. त्याची श्रेष्ठी ठरवतील जे काय आहे ते. आणि हा जो विषय आहे की विधिमंडळाच्या प्रक्रियेमधला आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा घटक आहे, सभागृहाचं कामकाज सुचारू पद्धतीने चालावं याकरता आहे. ते पद रिक्त राहता कामा नये अशी सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे लवकरच त्याबद्दल निर्णय होईल, ती प्रक्रिया पूर्ण होईल. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं कळतंय. राहुल गांधींनी याबद्दल यादी मागितल्याचंही कळतंय. मंत्र्यांच्या कामकाजाची यादी मागवण्यात आली आहे. नाना पटोले मंत्र्यांची यादी घेऊन जाणार असल्याचं कळतंय आणि काँग्रेसचे दोन मंत्री बदलले जाऊ शकतात. महत्वाची घडामोड आपण बघतो आता क्षणाची, की काँग्रेसचे दोन मंत्री जे आहेत ते बदलले जाऊ शकतात. राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी जी कामं केलेली किंवा एकूण त्यांचं प्रगती पुस्तक मागवलेलं आहे आणि याबद्दलची माहिती घेऊन खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नवी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेण्याकरता जाणार आहेत आणि त्यानंतर याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो.